Please like, share, subscribe. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. तुम्हाला राष्ट्रध्वज तर प्रत्येकाला माहिती आहे, आपण प्रत्येक झेंडा वंदनच्या दिवशी तो फडकतो, बरोबर आहे. आणि राष्ट्रगीत तर तुम्ही परिपाठामध्ये दररोज म्हणतात, राष्ट्रगीत जनगण मन. आणि राष्ट्रध्वजवर किती रंग असतात, तीन. तीन रंगामध्ये सगळ्यात वरती रंग असतो केशरी, मधात कोणता रंग असतो, पांढरा, आणि शेवटी खाली कोणता असतो, हिरवा. आता आपण राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज या दोन गोष्टीविषयी आपण आता माहिती बघू. हां, आता राष्ट्रध्वज, आपला राष्ट्रध्वज तिरंगी आहे. तिरंगी म्हणजे तीन रंगाचा. आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत, बरोबर. हे तिन्ही रंगाचे पट्टे सारख्याच आकाराचे आहेत. वेगवेगळ्या आकाराचे आहेत का, ते सारख्याच आकाराचे आहेत. सर्वात वर गर्द म्हणजे गडद डार्क केशरी रंगाचा पट्टा. केशरी रंग म्हणजे ऑरेंज, नारंगी, भगवा. मध्ये पांढरा पट्टा आणि खाली गर्द म्हणजे डार्क, एकदम गडद हिरव्या रंगाचा पट्टा. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी बघितलं तुम्ही तर ध्वजाच्या दोन्ही बाजूवर गर्द निळ्या रंगामध्ये असं तुम्हाला चक्र दिसतं. चक्रामध्ये असे आऱ्या दिसतात, आऱ्या. त्या आऱ्या किती असतात, 24 असतात. त्या 24 आऱ्या. आपला राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढरा रंग आहे ना, पांढरा रंगाच्या ते मध्यभागी लगे एक गोल चक्र दिसतं आपलं, याच्यासारखं बैलगाडी वगैरे बघतो का आपण, तसं एक चक्र येते, त्याला अशोक चक्र म्हणतात. त्यामध्ये 24 आऱ्या असतात. 24 आऱ्या किती असतात, 24 आऱ्याचे अशोक चक्र असते ते. या चक्राचा व्यास, व्यास माहिती का, वर्तुळामध्ये व्यास असतो. गणित पेपरमध्ये झालेलं आहे, गणिताच्या पेपरमध्ये. पांढऱ्या पट्ट्याच्या रुंदी इतका आहे. पांढरा पट्टा आपला मधात जेवढा असतो ना, तेवढा त्याचा व्यास असतो मधामध्ये. आणि ध्वज बघितला तुम्ही, ध्वज आपल्याला कशाच्या आकारामध्ये असतो, तो आयतमध्ये असतो. कधी बघितला का ध्वज, राष्ट्रध्वज प्रत्येकाने बघितलेला आहे ना. तर राष्ट्रध्वज हा असा आयतच्या आकारामध्ये असतो. त्याचं प्रमाण 3:2 असतं. 3:2 म्हणजे अशी लांबीला 3 असतो आणि रुंदीला 2 असतो. त्याच आकाराचा राष्ट्रध्वज असतो. बारीक, मोठा, लहान, खूप मोठा असा कोणता नाही. प्रमाण ठरवलेलं आहे राष्ट्रध्वजाचं 3:2. हे विशिष्ट तीन रंग राष्ट्रध्वजाकरता निवडण्याचे खास कारण आहे. प्रत्येक रंगाचे खास वैशिष्ट्य आहे. राष्ट्रध्वजामध्ये जे तीन रंग दिलेले आहेत त्या तिन्ही रंगाचे काहीतरी वेगळे आहे. बरं, त्यांना पिवळा, धवळा, गुलाबी, वरती कोणता आहे, भगवा आहे, केशरी आहे. तर त्याच्या जागी आपल्याला पांढरा, काळा पण देता आला असता, दुसरा रंग पण देता आला असता. मग हे तीनच रंग का निवडले ते आपण आता बघणार आहोत. केशरी रंग, भगवा रंग सगळ्यात वरती, हा त्यागाचे प्रतीक आहे. आपल्या देशावर मोठमोठे सैनिक वगैरे असतात ना, जे लढाई करतात, किंवा आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य झालो त्याच्या अगोदर शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे भरपूर क्रांतिकारक होते बरं. आणि भरपूर असे देशभक्त होते. त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केलं आणि या प्राण्यांचे बलिदान केल्यामुळं त्यांचा त्याग झाला त्या ठिकाणी. मग यांच्या स्मरणार्थ म्हणजे यांची आठवण राहावं म्हणून, त्यागाचं प्रतीक म्हणून भगवा कलर निवडला. कोणता, भगवा म्हणजे केशरी कलर. तो रंग समर्पणाचेही द्योतक आहे. ज्यांनी ज्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले आणि ज्यांनी उत्साह सामावलेला आहे, भगवा रंग बघितला तर आपल्याला उत्साह वाटतो, जोश वाटतो, आहे की नाही. म्हणून आपण कपाळाला कधी कधी टिक्का पण लावतो. तुम्ही मंदिरात वगैरे गेले तर दिसता का भगवा रंग,
देवाला चढवलेला असा. कधी गेले का नाही? हा, आपल्या जीवनाला असा अर्थ येईल असे आपण वर्तन ठेवले पाहिजे. नेहमी आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, एक चांगलं प्रमाणे वागलं पाहिजे, याच्यासाठी आपण तो भगवा रंग निवडलेला आहे वरती. आता मधी कोणता रंग आहे? पांढरा रंग. पांढरा रंग काय सांगतो? सत्य आणि शांतता. तुम्ही पांढरा कलरचा ड्रेस घातला किंवा पांढरा रंग बघितला, तुम्हाला शांत वाटतं, थोडं एकदम मस्त, आणि म्हणून तो शांत आणि सत्याचं प्रतीक आहे. तो रंग प्रकाशही सुचवतो. पांढऱ्या रंगात पवित्र्याचे अर्थ सामावलेला आहे. पवित्र रंग, पांढरा रंग म्हणजे पवित्र. एक पांढरा ड्रेस घातला, पांढरा रंग शुभ्रता आणि स्वच्छता या रंगाचे प्रदर्शित केले जाते. सत्याच्या प्रकाशात आपण जीवन मार्ग अनुसरावा असे तो रंग आपल्याला सुचवतो. चांगले काम करा म्हणून पांढरा रंग आपल्याला सांगतो, म्हणून आपण मदत पांढरा रंग दिलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आहे हिरवा रंग. हिरवा रंग बघितला ना, हिरवा रंग विश्वास आणि शौर्य यांचे प्रतीक आहे. या रंगात भरभराट अभिप्रेत आहे. तुम्ही बघितले पावसाळा पडला की सगळं हिरवगार होतं, शेत कसं हिरवगार दिसतं, शेताचं पीक चांगलं आलं तर सगळं हिरवं हिरवं, म्हणजे भरभराटीचं प्रगतीचं प्रतीक आहे हिरवा रंग. म्हणजे मानव आणि सृष्टी, मानव आणि भूमी यांचे परस्पर संबंध दर्शवतो, है की नाही? हे तीन रंग आहे आपले ध्वजामध्ये, केशरी, पांढरा आणि हिरवा. प्रत्येकाच्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. आणि ध्वजाच्या पांढऱ्या पट्ट्यात असलेले गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सत्य धर्माचे प्रतीक आहे. तसेच हे चक्र गती दर्शवते. चक्र आहे ना ते गती दर्शवण्याचं. गती म्हणजे प्रगती. हे अशोक चक्र म्हणजे शांततापूर्ण परिवर्तनाचे प्रतीक आहे. शांततामध्ये आपण प्रगती करायची आहे. एकाला मारून युद्ध करून असं प्रगती साधायची नाही, एकमेकांना सहकार्य करून प्रगती साधायची आहे. बरोबर, आपण पुढं जातोय पण आपल्यासोबत असणाऱ्यांना पण पुढं घेऊन जायचं, नाही तर आपण अभ्यास करायचा आणि आपल्यासोबत असलेला ड मित्र त्याला डस ठेवायचं असं नाही करायचं. त्याला पण तुम्ही सांगायचं, त्याला पण शिकवायचं आणि त्याला पण पुढं घेऊन जायचं असं तो सांगतो. असा आपला राष्ट्रध्वज आहे. तो अनेक गुणांचे प्रतीक आहे. या राष्ट्रध्वजाच्या मागे राष्ट्रवीरांचा असीम त्याग आहे. तुम्हाला तरी आता काही नाही आहे, पण ज्यावेळेस इंग्रज राज्य करत होते त्यावेळेस इंग्रजांनी आपल्या लोकांवर खूप जुलूम केले, अत्याचार केला. असं बसू देत नव्हते ते शाळेमध्ये, असं लांब बसवायचे आणि त्यांचे मुलं शिक्षण घ्यायचे. तुम्हाला शिक्षण भेटले नाही जर ते असते तर. इंग्रज लोक असते तर तुम्हाला धरून कुठून मारवलं असतं. तुम्हाला असं चांगलं शिक्षण भेटलंच नसतं कधी, पण तो आता गेला. आपले स्फूर्तीस्थान असलेला, राष्ट्राचे परमभूषण असलेला राष्ट्रध्वज सदैव ताटमानाने पडकत राहील असे आपले वर्तन ठेवले पाहिजे. आपण झेंडावंदन ज्यावेळेस साजरा करतो त्यावेळेस आपण बघितले होते राष्ट्रध्वजाचे असे थोडे प्लॅस्टिकचे असतात, ते वापरायचे नाही. काय होतं, तुम्ही झेंडावंदन करतात आणि मग ते प्लॅस्टिकचे ध्वज येणं खाली पडून देतात, मग ते त्याच्यावर पाय देतात येतात, मग ते चांगलं आहे का? एकीकडं आपण राष्ट्रध्वज फडकवतो झेंड्यावर उंच, आणि दुसऱ्या हातात आपल्याला असल्या प्लास्टिकचा झेंडा खाली टाकून देतो आणि तो नालीस जातो, कचऱ्यात जातो, पायाखाली तुडवतो. अपमान झाला का नाही झेंड्याचा? मग आपण त्या झेंड्यासाठी एवढं करतो, मग आपण हे असं केलं नाही पाहिजे. राष्ट्रध्वजाचा आदर आणि मान राखला पाहिजे. त्याची शान आपणच टिकवली पाहिजे. कोणत्याही प्रकारे आपल्या राष्ट्रध्वजाला काळी मा लागेल असे आपले वर्तन झाले नाही पाहिजे. या आपल्या राष्ट्रध्वजाचे आपण सतत रक्षण केले पाहिजे. बरोबर का नाही? राष्ट्रध्वजाचे सतत रक्षण केले पाहिजे. त्याचा कोणीही केलेला अपमान आपण सहन न करता त्याला तोंड देण्यास समर्थ असले पाहिजे. तुम्हाला तुमच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान पाहिजे, भारताचा पण. बरोबर, बघा शाळेमध्ये आपण झेंडावंदन जेव्हा साजरा करतो त्यावेळेस लगेच झेंडा फडकवतो का? नाही, पहिले तो काय करतो, व्यवस्थित बांधतो. आपले शाळेतले सहकारी सर जे वगैरे असतात
ते झेंड्याची आदल्या दिवशी घरी घेऊन जातात, त्याला छान रीतीने स्वच्छ करतात, इस्त्री मारतात आणि एकदम चांगली घडी बसेल अशा प्रमाणे ठेवतात. आणि मग काय करतात, राष्ट्रध्वज असा असतो त्याची व्यवस्थित घडी बांधून त्याला दोरीने गुंडाळतात आणि पॅक बांधतात. बरोबर, पॅक बांधल्यानंतर तो झेंड्याला अडकवतात, मग हळूहळू आपण तो झेंडा वरती नेतो आणि फडकवतो. आता आपण शाळेत राष्ट्रध्वज उभारताना काय पाळायचे नियम असतात ते बघायचं आहे आपल्याला. राष्ट्रध्वज जेव्हा उभारला जातो तेव्हा राष्ट्रध्वज उभारण्याची जागा शाळेच्या मुख्य इमारतीसमोरच असावी. आपण बघितलं आपल्या शाळेच्या समोरच तो झेंडाचा आहे ना, तो कठडा तो समोरच आहे, कपाटी मागे आहे नाही. मग को आपण झेंडा उभारतो म्हणजे तो आपल्या समोरच असला पाहिजे इमारतीच्या. झेंड्याची काठी सरळ उभी राहावी, वाकडी अशी उभी राहता आली नाही पाहिजे, सरळ. म्हणून पटांगणात जमिनीत खोल खड्डा खणतात, ती जागी पक्की करावी. आता आपल्या इथं एक ठिकाणी कठडा बांधलेला आहे लोखंडाचा समजा, पण ज्या शाळेच्या ठिकाणी असा कठडा नाही त्यांना मग काय करणं पडतं, खड्डा तयार करावा लागतो. त्या खड्ड्यामध्ये ती सरळ काठी उभी करावी लागते आणि तो बुजवा लागतो सिमेंटनी वगैरे, आणि असं पॅक राहील, हवेने तो पडणार नाही, हलणार नाही अशी दक्षता घ्यावी लागते आणि सरळ रांग उभा करायला लागतो. झेंड्याची विशिष्ट घडी करून झेंडा फडकवण्याची दोरी नीट काठीला बांधून द्यावी लागते. झेंडा नीट फडकेल याचा सराव करून पूर्वतयारी ठेवायची. झेंड्याच्या काठीच्या भोवती फुला पानाची रंगीत रांगोळी काढायची. आपण काढतो का नाही रंगीत रांगोळी वगैरे, शेण सावरून घेतो मस्त, त्याला झेंडूचे वगैरे गुलाबाचे फुलं पानं वगैरे आजूबाजूला टाकतो, झेंड्याची सजावट करतो का नाही आपण. ध्वज फडकवणाऱ्या व्यक्तीला ध्वज फडकून दोरी बांधण्यास काठीच्या जवळ जाण्यास मार्ग राखून ही रांगोळी करावी लागते. मग एखादा आपण ज्याच्या हस्ते ध्वज फडकवतो त्याला जाण्यासाठी त्याच्या आजूबाजूला एक मस्त रांगोळी काढतो आपण, की ज्याने ते त्याच्यातून जातील आणि मग ध्वज फडकवतील. बरोबर का नाही. राष्ट्रध्वजात फुले वगैरे बांधून ठेवू नये. आपला राष्ट्रध्वज असतो त्याच्यामध्ये फुलं वगैरे टाकायची नाही, गुलाबाची कोणती पण, नाही तर काय होतं त्याचे डाग पडतात राष्ट्रध्वजामध्ये, आणि राष्ट्रध्वजामध्ये डाग वगैरे चालत नाही, चोळा मोळा केलेला चालत नाही, एकदम साफ स्वच्छ आणि घडी असलेला राष्ट्रध्वजच पाहिजे, तरच तो राष्ट्रध्वज चांगला असतो, नाही तर मग चांगला नसतं राष्ट्रध्वजावर डाग पडलेला. आपले राष्ट्रगीत. राष्ट्रगीत म्हणजे साऱ्या राष्ट्राचे गीत. भारतामध्ये कुठे पण गेले तुम्ही राष्ट्रगीत हे जन गण मन हेच असेल, दुसरं कोणतं राहणार नाही. राष्ट्राचे प्रतीक आहे म्हणून राष्ट्रगीत म्हणतात त्याला. प्रत्येक राष्ट्राला त्याचा प्रदेश असतो, त्याचा ध्वज असतो आणि त्याचे एक गीत सुद्धा असते. या गीताचे वैशिष्ट्य असते त्यांच्या स्वराच्या सुंदर मेळात. एवढेच नाही तर या गीतातून एक राष्ट्रीय भावना प्रतिबिंब व्हावे लागते. भारताची दोन राष्ट्रगीते आहेत, एक जनगण मन, दुसरं आहे वंदे मातरम, त्याला राष्ट्रीय गीत म्हणतो आपण. राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम. आपण ज्यावेळेस शाळेचा परिपाठ घेतो सकाळी त्यावेळेस जनगण म्हणतो राष्ट्रगीत, आणि ज्यावेळेस आपण शाळा सुटती त्याच्या अगोदर 5 मिनटं अगोदर राष्ट्रीय गीत घेतात वंदे मातरम. जनगण मन हे गीत कोणी लिहिलं, कवी श्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी. तुम्हाला चित्रामध्ये दिसतं बघा, रवींद्रनाथ टागोरांचं चित्र. बरोबर, यांनी लिहिलं ते राष्ट्रगीत. 1911 साली काँग्रेस अधिवेशनात हे गीत प्रथम म्हटलं गेलं, है की नाही. महात्मा गांधींनी या गीताला पवित्र स्तोत असे म्हटले. महात्मा गांधी प्रत्येकाला माहित आहे. 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या घटना समितीने जनगण मन या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. हा एक प्रकारचा स्फूर्ती मंत्रच आहे. या गीतात राष्ट्राचा इतिहास, त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचे ध्येय आकांक्षा इत्यादींचा समावेश असतो. राष्ट्रगीत हे लोकजीवनात जिवंतपणा आणते, ते आपल्या भावी कार्यक्रमाचे आणि आपल्या कर्तव्याचे स्मरण करून देते. आपली राष्ट्रगीते प्रत्येक नागरिकाला तोंड पाठ असली पाहिजे, असं कोणीच नाही पाहिजे की ज्याला राष्ट्रगीत येतच नाही. प्रत्येकाला राष्ट्रगीत आलं पाहिजे. ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाचं राष्ट्रगीत माहीत पाहिजे.
राष्ट्रध्वज माहित पाहिजे, राष्ट्रगीत कोणी लिहिलं ते माहित पाहिजे, नुसतं तोंडाने म्हणायचं झालं असं नाही करायचं. राष्ट्रगीताच्या गायनाने मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होते. तुमच्या मनात होते का नाही राष्ट्रप्रेम? का नाही? भारताचं काही वाटत नाही, आपण खायचं प्यायचं मजेत राहायचं असं नाही करायचं. नुसतं एक दिवस झेंडा वंदन आला की त्या दिवशी मस्त गाणे लावायचे देशभक्ताचे, आणि झेंडा वंदन मस्त बुट्ट सूट वगैरे घालायचं, झालं झेंडा वंदन झालं संपलं असं नाही करायचं. राष्ट्रगीत सगळ्यांचं पाठ आहे, सगळ्यांना म्हणता येतं. सगळे राष्ट्रगीत म्हणत असताना सावधान स्थितीमध्ये उभे राहतात. राष्ट्रगीत म्हणताना पण काही काळ असतो, 52 सेकंदामध्ये राष्ट्रगीत संपलं पाहिजे. आणि राष्ट्रगीतामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे भारताचं, आपलं जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, म्हणजे भारत भाग्य विधाता आहे, त्यांची अशीच प्रगती राहो. मग पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, आता या ठिकाणी वेगवेगळे प्रदेश आहे भारतामध्ये, त्या सर्वांचं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून आपलं राष्ट्रगीत हे स्वीकारलेलं आहे, प्रत्येकांचं पाठ आहे. राष्ट्रगीत हा भारताचा जय जयकार आहे. राष्ट्रगीताच्या धीर गंभीर नेनादाने सर्व वातावरण भारून गेलं पाहिजे. राष्ट्रगीत जेव्हा म्हणतो आपण, सर्व लगे आपलं भान तिथं ठिकाणी राहिलं पाहिजे आपल्या राष्ट्रगीताविषयी. राष्ट्रगीतातला प्रत्येक शब्दाचे सामर्थ्य प्रकट झाले पाहिजे. त्या गीताच्या निदानातून जीवनासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे, नाहीतर आपण बस काहीच नाही. आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. ते राष्ट्रगीत कशासाठी म्हणतो आपण काय नाही ते सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नुसतं राष्ट्रगीत म्हणायचं नाही, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे राष्ट्रगीत, ते पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. शाळेचे दररोजचे काम राष्ट्रगीताने सुरू होते परिपाठाच्या वेळेस. आपण राष्ट्रगीताचा अर्थ समजून घ्यावा, नंतर राष्ट्रगीताचे शब्द तोंडी पाठ करावेत. राष्ट्रगीत सामुदायिक रीतीने मोठ्याने म्हणण्याची पद्धत आपण शिकली पाहिजे. हळू आवाजात राष्ट्रगीत नाही म्हणायचं, एकदम छान सुंदर ताल याच्यामध्ये आपण राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे. कोणता पण आवाज असा भेसुरा आवाज नाही काढायचा, आणि व्यवस्थित लय असली पाहिजे त्याच्यामध्ये. सामुदायिक रीतीने व मोठ्याने म्हणण्याची पद्धत येते. एवढेच नाही तर गीत आपण श्रद्धेने म्हणण्यास पाहिजे. शुद्ध आणि स्पष्ट उच्चाराकडे लक्ष दिले पाहिजे. आपण राष्ट्रगीत जे पण म्हणतो, कोणता पण अर्थ शब्द चुकला नाही पाहिजे, स्पष्ट म्हटले पाहिजे. राष्ट्रगीत एका तालावर एका सुरात जर सगळ्यांनी म्हटले तर किती छान वाटतं. भावना जागृत होऊन आपापच एक चैतन्य सगळ्यामध्ये निर्माण होतं, बरोबर का? राष्ट्रगीताच्या सामुदायिक गायनाने म्हणजे सगळ्या मिळून आपण जेव्हा गातो तेव्हा मनामध्ये आपल्या राष्ट्रप्रेम उज्ज्वलित होतं. भारत मातेचे भव्य दिव्य दर्शन हे आपल्याला राष्ट्रगीताद्वारे कळतं. भारत माझा देश आहे, इथले सर्व रहिवासी माझे देश बांधव आहेत, हे सत्य त्यांच्या मनी मानसी उतरते, बरोबर का? आपले सर्व बांधव आहेत का देश बांधव? नाही तर मग भांडणं करायचे शेजाऱ्यांसोबतच, आहे की नाही? मुलांना समजते की मी एकटा नाही, माझ्यासोबत माझे मित्र पण आहे, माझे देश बांधव पण आहेत. ही मायभूमीची सर्वांची रहिवाशीची आहे, तिचे वैभव वाढवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आपली जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपोआपच विशाल बनते जर आपण दुसऱ्याविषयी विचार केला तर. नाहीतर आपण स्वार्थीपणाने वागलं तर फक्त आपलीच प्रगती होते, दुसऱ्याचा विचार सोडून दिला तर कोणाची प्रगती होत नाही. तुमचे शिक्षक तसे करता का? शिक्षक फक्त गुरुजी फक्त एकाच विद्यार्थ्याला शिकवता का? सगळ्यांना शिकवतात ना, म्हणजे सगळ्यांना घेऊन पुढे जातात. एक हुशार विद्यार्थी आहे म्हणून त्याला जवळ घेतात, बसवतात आणि त्याला शिकवतात, आणि तूच जाय बाय पुढं, हे येत नाही काही, हे असे राहतील मागं असं म्हणतात.
कोणालाच म्हणत नाही, उलट ज्यांना येत नाही त्यांच्याकडे लक्ष देतात का नाही, म्हणून आपण पण तसंच राहिलं पाहिजे. आपला पण मित्र कोणी असेल आणि त्याला येत नसेल तर आपण सांगितलेलं पाहिजे. आपल्याजवळ ज्ञान ठेवायचं नाही, आपण दुसऱ्याला ज्ञान दिलं तरच आपलं ज्ञान वाढतं, नाही तर मग आपण कमी होतं आपलं. आता राष्ट्रध्वज राष्ट्रगीत ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस उभे कसे राहायचे. ज्या ज्या वेळी राष्ट्रगीत आपण म्हणतो त्यावेळी सगळ्यांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहायचे. टाचा जुळवायच्या, तुमच्या पायाची देणी दोन्ही आहेत ना ते जुळवायचे. दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये 45 अंशाचा कोन ठेवायचा. आपले दोन्ही हात मांडीच्या बाजूला चिटकून असवे, मान ताट ठेवायचे. खांदे ताट हवेत, दृष्टी नाकासमोर अशी एकदम ताट निश्चल हवी. मनामध्ये मायभूमीचा विचार हवा. हलणे बोलणे हसणे राष्ट्रगीत चालू असताना चालत नाही. सावधान स्थिती म्हणजे सावधान स्थितीतच सर्व नियम चांगले सहज पाळले गेले पाहिजे. राष्ट्रगीताचे गांभीर्य व पावित्र्य सहज पाळले जाईल अशी दक्षता घेतली पाहिजे. राष्ट्रगीताचे गायन किंवा वादन कानावर पडताच सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहायचे. अगदी स्तब्ध निश्चिल आदेश मिळताच सर्वांनी एका सुरात एका तालात राष्ट्रगीत गायनास सुरुवात करावी. एकाच आवाजामध्ये एकदम ताल लय सुरामध्ये राष्ट्रगीत म्हणायचं, मागं पुढं करायचं नाही. राष्ट्रगीत सुमारे 52 ते 55 सेकंदात संपवायचं. छोट्या समारंभात राष्ट्रगीत 48 सेकंदात संपावे, छोटा कार्यक्रम असेल तर. तर राष्ट्रगीत मध्ये काय काय आहे काय काय नाही, हे भारताच्या भाग्य विधाता जनमनावर तुझे अधिराज्य आहे, तुझा जय जयकार असो लक्षात घ्या. तुझ्या नावामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणतो ना आपण, ते म्हणजे महाराष्ट्र ओरिसा बंगाल आणि आंध्र तामिळनाडू केरळ अशा भारत भूमीचा कण कण हेलावतो. उत्तर पासून तर दक्षिण पर्यंत, पूर्व पासून तर पश्चिम पर्यंत, सगळं भारतामध्ये जेवढे जेवढे आहेत त्या सर्वांचा गुण गौरव आपण राष्ट्रगीतामध्ये करतो. प्रतिध्वनी विंध्य व हिमाचल या पर्वताने दुमदुमतो, तो गंगा यमुना या नद्यामध्ये मिसळतो. हिंदी महासागराच्या उसळत्या लाटा त्याच्या प्रतिध्वनाचा उद्घोष करीत असतात, जणू ते आशीर्वादच मिळवत म्हणून प्रार्थना करतात. भारत भाग्य विधाताची स्तुती स्तोत गातात. हे भारताच्या भाग्य विधाता तुझा त्रिवारच नव्हे अनेक वार जय जयकार असो. राष्ट्रगीता इतकेच वंदे मातरम या दुसऱ्या गीताचेही महत्व आहे, त्याला तेवढाच मान आहे. वंदे मातरम या गीताने जी ऐतिहासिक कामगिरी बजावली ती लक्षात घेऊन त्याला राष्ट्रगीताचा मान दिला जातो. वंदे मातरम आहे का सगळ्यांचा पाठ, हा म्हणता येतं का? राष्ट्रपती माहिती, राज्यपाल उपराज्यपाल हे ज्यावेळेस ध्वज फडकवतात त्यावेळेस राष्ट्रगीत वाजवले जाते, म्हटले जात नाही वाजवले जाते. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे आपण झेंडा फडकवतो का नाही, आहे की नाही? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी खूप मोठा समारंभ असेल त्यावेळेस राष्ट्रध्वज फडकवताना राष्ट्रगीत वाजवले जाते. ही सलामी ध्वजारोहण करणाऱ्या व्यक्तीला नसून राष्ट्रध्वजाला असते. राष्ट्रपती राज्यपाल उपराज्यपाल हे उपस्थित असतील अशा सर्व प्रसंगी, क्रीडा संमेलन भोजन समारंभ अशा वेळी सुद्धा राष्ट्रगीत वाजवण्याचा प्रघात आहे. संचलनाच्या वेळी राष्ट्रध्वज समारंभाने आणला जातो त्यावेळी राष्ट्रगीत वाजवले जाते.
लढाऊ पलटणीला ज्यावेळेस लढाई करायला जातात ना त्यावेळेस राष्ट्रध्वज दिला जातो, त्यावेळी राष्ट्रगीत वाजवले जाते. दिल्लीत राष्ट्रपती भवन तसे प्रत्येक राज्यातील राजभवन येथे परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी भोजन समारंभ आयोजित करण्यात येतात. अशा भोजन प्रसंगी पाहुणे व यजमान एकमेकांना सदिच्छा व्यक्त करतात, त्यावेळी राष्ट्रगीत वाजवले जाते. काही खास प्रसंगी भारत सरकारकडून खास आदेश देण्यात येतात, अशा प्रसंगी राष्ट्रगीत वाजवले जातात. ते दुसऱ्या देशातले पाहुणे येतात ना आपल्या भारतामध्ये, दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान ज्यावेळेस ते एकमेकांना भेटतात त्यावेळेस त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली असते, त्यावेळेस राष्ट्रगीत वाजवले जातात. आता आपण पिक्चर वगैरे बघायला जातो थिएटरमध्ये, मोठ्या मोठ्या शहरामध्ये असतात बघा, तर त्या ठिकाणी पिक्चर सुरू होण्याच्या अगोदर राष्ट्रगीत गातात, राष्ट्रगीत वाजलं जातं. समजा तर आपण उभे राहतो सगळेजण, काही काही ठिकाणी आहे बघा, तुम्ही गेले ना एखाद्या वेळेस मोठ्या शहरामध्ये सिटीमध्ये पिक्चर बघायला, त्यावेळेस तुम्हाला दिसेल. ध्वज नेहमी उंच स्थानी असावा. सार्वजनिक इमारतीवर ध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असावा. झेंडा उतरताना पण सूर्य अस्त होईल, सूर्य ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस झेंडा खाली उतरायचा. आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करू नये, खाली अंतरायचं म्हणून. फाटलेला किंवा सुरगळलेला ध्वज वापरू नये. ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ दे नये, असा ध्वज खाली टेकला नाही पाहिजे जमिनीला. जाहिरात सजावट पताका अशा स्वरूपात ध्वजाचा वापर करू नये. गणवेश हातरुमाल इत्यादी करता ध्वजाचा उपयोग करू नये. आपण बघतो काही काही टोपी घालतात तिरंग्याची, काही काही रुमाल पण वापरतात, ते छान नसतं. कारण की आता राष्ट्रध्वज कधी कधी फडकवायचा, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, राष्ट्रीय सप्ताह 6 एप्रिल ते 13 एप्रिल, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर आणि कोणतेही राष्ट्रीय सण. ध्वजारोहण किंवा ध्वजा अवतरण या प्रसंगी प्रत्येकाने ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभे राहून ताट मान अशा रीतीने उभे राहायचं आहे. आपला राष्ट्रध्वज अनेक गुणांचे प्रतीक आहे. आपला राष्ट्रध्वज अनेक गुणांचे प्रतीक आहे. या राष्ट्रध्वजाचे मागे राष्ट्रवीराचा असीम त्याग आहे. आपले स्फूर्ती स्थान असलेला व राष्ट्राचे परमभूषण असलेला हा राष्ट्रध्वज सदैव ताट मानाने फडकत राहील, असे आपले वर्तन आपण ठेवले पाहिजे. या राष्ट्रध्वजाचा आदर आणि मान आपण आपले प्राणपणाला लावून राखला पाहिजे, त्याची शान आपणच टिकवली पाहिजे. कोणत्याही प्रकारे आपल्या राष्ट्रध्वजाला काळीमा लागेल असे आपले वर्तन असता कामा नये. कळलं का?